आंदोलनकर्त्यांचा संबंधित व्यक्ती किंवा संस्थेशी काही संबंध नसताना देखील काही जण जाणीवपूर्वक समोरच्याला त्रास देणं, बदनामी करण्याच्या हेतूनं उपोषण आंदोलन करतात. त्यानंतर तडजोड करून पैशाची मागणी करून उपोषण मागं घेतलं जातं. दुसरीकडे जयंती मिरवणूक सण उत्सवात काही जण जबरदस्तीनं पैसे घेतात. अशा व्यक्तींविरुद्ध पुराव्यांनिशी तक्रार केल्यास त्या आंदोलनकर्त्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. साखर कारखान्याची FRP, शासकीय जागेवर अतिक्रमण यांसारख्या इतर शासकीय काम निकृष्ट दर्जाचे करणारे ठेकेदार, वाढत्या प्रदूषणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष, नद्यांमधील बेसुमार अवैध वाळू उपसा यासह अनेक विषयांवर सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी संघटना दरवर्षी आंदोलनं करतात. त्यातून शासनाचं लक्ष वेधून तो प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन उपोषण करतात, मोर्चा निदर्शनं करतात. त्याची दखल घेऊन सरकार त्यावर सकारात्मक तोडगा देखील काढतं. मात्र अनेकदा गल्लीबोळातील स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते त्या व्यक्तीनं भ्रष्टाचार केला, ते काम निकृष्ट केलं, कारखान्यामुळे प्रदूषण होतंय, अवैध वाळू व मुरुम उपशाला अधिकाऱ्यांचं पाठबळ आहे, साखर कारखानदार उसाचं वजन कमी दाखवतात, असे अनेक विषय घेऊन काही संबंध नसताना उपोषण आंदोलनाला बसतात. त्यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ म्हणजेच पैसे मिळवण्यासाठी त्रास देण्याचा उद्देश असतो. अशा व्यक्तींवर पुराव्यानिशी गुन्हा दाखल केला जातो. हा गुन्हा अजामीनपात्र, अदखलपात्र असून संशयित आरोपींना 2 वर्षाची शिक्षा किंवा दंड अशी देखील तरतूद करण्यात आली आहे. हा खटला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर केला जातो अशी माहिती डॉक्टर राजेंद्र माने, पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिली आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.